Welcome student to the next lecture of functions of several variable and chapter name is functions of 2 and 3 variable. In the last lecture we have discussed some important theorems, Schwarz theorem and Young's theorems. So we will see first theorem, statements of that theorems. So Schwarz theorem manje kay, fy म्हणजे एफ ऑफ वाय ए बी च्या नेबरहूड मध्ये एक्झिस्ट होत असेल, ओके, आणि एफ वाय एक्स कंटिन्युअस ऍट ए बी असेल, ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे. एफ वाय एक्स इज कंटिन्युअस ऍट ए बी असेल तर एफ एक्स वाय ऍट ए बी एक्झिस्ट होईल आणि ते दोघं तो कशाचे इक्वल्स टू असेल, एफ वाय एक्स ऍट ए बी सी. ओके, पुन्हा एकदा सांगतो, एफ वाय काय ए बी ला एक्झिस्ट होत असेल, एफ वाय एक्स इज कंटिन्युअस ऍट ए बी असेल, एफ वाय एक्स इज कंटिन्युअस ऍट ए बी असेल, देन अँड देन एफ ऑफ एक्स वाय ऍट ए बी एक्झिस्ट अँड इट इज इक्वल्स टू एफ वाय एक्स ऍट ए बी असणार. ओके, हा काय सांगतो, शॉर्ट्स थेरम. शॉर्ट्स थेरम एफ ऑफ एक्स वाय ऍट ए बी आणि एफ वाय एक्स ऍट ए बी हे शो करण्यासाठी त्याने कोणती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, एफ वाय एक्स इज कंटिन्युअस ऍट ए बी ही कंडिशन. ओके, का सांगतोय पुन्हा एकदा ते पण लक्षात येईल. देन यंग्स थेरम काय, एफ एक्स आणि एफ वाय बोथ डिफरन्शिएबल ऍट पॉइंट ए बी, म्हणजे एफ एक्स आणि एफ वाय ए बी ला एक्झिस्ट होत असेल, डिफरन्शिएबल होत असतील, देन एफ एक्स वाय ऍट ए बी आणि एफ वाय एक्स ऍट ए बी एक्झिस्ट होईल. ओके, तर ही कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी आधी एफ एक्स आणि एफ वाय ऍट ए बी ला काय झाले पाहिजे, एक्झिस्ट झाले पाहिजे. तर आता प्रॉब्लेम बघा, शो दॅट फॉर दी फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर वेन एव्हर एक्स वाय इज नॉट इक्वल्स टू झिरो झिरो अँड इक्वल्स टू झिरो वेन एक्स वाय इज इक्वल्स टू झिरो झिरो. म्हणजे फंक्शन गिव्हन आहे आपल्याला, शो दॅट एफ एक्स वाय झिरो झिरो इज इक्वल्स टू एफ वाय एक्स ऍट झिरो झिरो हे शो करायचंय. याचे आतापर्यंत भरपूर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत, फॉर्म्युले यायचे, एफ झिरो झिरो फाइंड आउट करतो, एफ ऑफ एच झिरो फाइंड आउट करतो, एफ ऑफ झिरो के फाइंड आउट करतो, एफ ऑफ एच के फाइंड आउट करतो, त्यानंतर एफ एक्स झिरो के फाइंड आउट करतो, एफ वाय एच झिरो फाइंड आउट करतो, त्याच्यानंतर एफ एक्स वायचा फॉर्म्युला लिहितो, एफ वाय एक्सचा फॉर्म्युला लिहितो आणि त्या सगळ्या व्हॅल्यू काय करतो, पुट करतो. आणि अजून एफ एक्स झिरो झिरो एफ वाय झिरो झिरो पण फाइंड आउट केलेत ना आपण, ठीक आहे, हे आपल्याला व्हेरीफाय करायचंय. सेकंड गोष्ट, इवन दो दी कंडिशन ऑफ शॉर्ट्स थेरम अँड यंग्स थेरम आर नॉट सॅटिस्फाईड ऍट झिरो झिरो, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते बट तरी सुद्धा श्वास थेरम आणि यंग्स थेरम सॅटिस्फाय होत नाही. श्वास थेरम आणि यंग्स थेरम कशासाठी, इक्वॅलिटीसाठी आहे ना, सफिशियंट कंडिशन ना ती. तुम्हाला आधीच बोललो होतो श्वास अँड यंग्स थेरम इज सफिशियंट कंडिशन बट नॉट नेसेसरी, म्हणजेच हे दोघं इक्वल येण्यासाठी ते सफिशियंट आहेत बट नेसेसरी नाही. म्हणजे हे असेल तरच हे होईल असं नाही, म्हणजे एफ एक्स आणि एफ वाय एक्झिस्ट झाले तरच हे इक्वल्स टू होईल असं नाही. हे जरी एक्झिस्ट होत नसतील तरी सुद्धा इक्वल टू येऊ शकतो, म्हणजेच ते काय, यंग्स थेरम ना. म्हणजे दुसऱ्या पहिल्यांदा तर हे दाखवायचं, दुसऱ्यांदा काय दाखवायचं, शॉर्ट्स थेरम इज नॉट, शॉर्ट्स थेरमची कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे काय, हे दोघं तर इक्वल येत आहे आपल्याला माहीत होऊन गेलंय, एफ एक्स वाय ऍट झिरो झिरो इज इक्वल्स टू एफ वाय एक्स ऍट झिरो झिरो, दोघं इक्वल येत आहे बट एफ वाय शॉर्ट्स थेरम इज नॉट सॅटिस्फाईड, म्हणजे एफ वाय एक्स इज नॉट कंटिन्युअस ऍट झिरो झिरो, म्हणजे हे दाखवायचं एक नॉट कंटिन्युअस का, शॉर्ट्स थेरम सॅटिस्फाय होत नाही ना, हे इक्वल आहे तरी सुद्धा ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. आणि यंग्स थेरमची कोणती कंडिशन होती, हे तर इक्वल टू येत आहे एचच्या अनुसार, ओके, बट एफ एक्स आणि एफ वाय एक्झिस्ट होत नाही का, कारण की यंग्स थेरम आपल्याला इज नॉट सॅटिस्फाईड हे शो करायचे ना. शॉर्ट्स थेरम आणि यंग्स थेरम आर नॉट सॅटिस्फाईड ऍट झिरो झिरो, यंग्स थेरम सॅटिस्फाईड होत नसेल म्हणजेच काय, एफ एक्स आणि एफ वाय डिफरन्श एक्झिस्ट होणार नाही ऍट झिरो झिरो ला. ओके, आला असेल लक्षात, खूपच इझी आहे. मग तर माहितीच आहे,
पहिला पार्ट काय, वी हॅव टू शो दॅट एफ एक्स वाय ऍट 0 0 इज इक्वल्स टू एफ ऑ एक्स ऍट 0 0. मग काय करतो, एफ 0 0 एफ ऑफ एच 0 एफ ऑफ 0 के हे फाइंड आउट करतो. डायरेक्टली व्हॅल्यू पुट करा, इथे एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर आहे म्हणून इथे 0 0 पुट केल्यानंतर 0 ऑलरेडी गिवन आहे. ओके, एफ ऑफ 0 0 इज इक्वल्स टू 0 गिवन आहे, त्यामुळे असं नाही की वर न्युमरेटरला पण 0 होतोय, डिनॉमिनेटरला पण 0 होतोय आणि सरांनी कसं काय 0 लिहून टाकलं. ते आपल्याला डिफाईन करून दिलं. डिफाईन का करून दिलं ही वेगळी कंडिशनला, कारण की फक्त त्याच पॉईंटला फंक्शनला प्रॉब्लेम होतो. ओके, नाऊ एफ ऑफ एच 0 वायची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर इथे 0 होऊन जाईल. एच स्क्वेअर इंटू 0 अपॉन एच स्क्वेअर प्लस 0 म्हणजे 0 अपॉन एनिथिंग इज 0, हे पण 0 आलं. त्यानंतर एफ एक्स ऍट 0 0 फॉर्म्युला काय, लिमिट एज टेंडिंग टू 0 दिस ते सॉल्व्ह करा, ते पण 0 येईल. हे पण एफ वाय 0 0 ते पण 0 येईल. तुम्हाला प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केलेली असेल, असाइनमेंट सॉल्व्ह केलेले असेल तर हे मला तुम्हाला सांगायची गरज नसेल. ओके, देन नेक्स्ट काय काय लागतं, एफ एक्स 0 के लागतो आपल्याला, त्याचा फॉर्म्युला लिमिट एज टेंडिंग टू 0 एफ ऑफ एच के मायनस एफ ऑफ 0 के अपॉन एच, माहितीच आहे ना, 0 के पॉईंट ए विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून इथे एच ची इन्क्रीमेंट होईल आणि ओरिजिनल पॉईंट 0 के अपॉन एच ॲज इट इज, हे तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर इथे एच स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर अपॉन एच उरेल. ओके, नंतर हा एच न्युमरेटरला आहे तर इथे जाताना काय डिनॉमिनेटरला मल्टिप्लायल. ओके, देन माहिती इथला एच आणि इथला एच स्क्वेअर मधला एक एच कॅन्सल होऊन जाईल, एच इंटू के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर उरेल आणि लिमिट डायरेक्टली पुट केलं तर 0 अपॉन के स्क्वेअर 0. सिमिलरली एफ ऑय एच 0 तो कॅल्क्युलेट करा तुम्ही, तो इझिली कॅल्क्युलेट करू शकता. तो कसा असेल, लिमिट के टेंडिंग टू 0 एफ ऑफ एच के मायनस एफ ऑफ एच 0 अपॉन एच इज इक्वल टू 0, तो डायरेक्टली कॅल्क्युलेट कर. नंतर एफ ऑफ एक्स वाय ॲट 0 0 फॉर्म्युला लिहिला, एफ ऑफ एक्स ॲट 0 0 फॉर्म्युला लिहिला. एफ ऑफ एक्स वाय ॲट 0 0 फॉर्म्युला काय आहे, लिमिट एज टेंडिंग टू 0 इथे डिनॉमिनेटरला एच, इथे वरती एफ ऑय एफ ऑय, इथे एफ वाय घेतोय म्हणून एच मध्ये इन्क्रीमेंट होईल, अपोजिटची इन्क्रीमेंट. ओके, एफ ऑफ वाय एच 0 मायनस एफ ऑफ वाय 0 0 अपॉन एच, अपॉन 0 इज 0, 0 मायनस 0 0, 0 अपॉन एच इज 0 अँड दिस इज ऑल्सो ए 0. हेन्स एफ ऑफ एक्स वाय ऍट 0 0 इज इक्वल्स टू वॉट, एफ ऑफ वाय एक्स ऍट 0 0. म्हणजे पहिली जी कंडिशन होती ती व्हेरीफाय केली. त्यानंतर आता सेकंड काय शो करायला लावलोय, शॉर्ट्स थेरम आणि यंग्स थेरम व्हेरीफाय होत नाही, सॅटिस्फाय होत नाही. मग सेकंड काय घेतलं, नाऊ टू शो शॉर्ट्स थेरम स्कॉस थेरम इज नॉट सॅटिस्फाईड ऍट 0 0. स्कॉस थेरम, ओके, प्रोनाउन्सिएशन मध्ये डिफरन्शिएट होऊ शकतो. स्कॉस थेरम इज नॉट सॅटिस्फाईड ऍट 0 0, म्हणजेच काय शो करावं लागेल, मग स्कॉस थेरम व्हेरीफाय होत नाही म्हणजे काय, हे इक्वल येतंय बट एफ ऑ एक्स इज नॉट कंटिन्युअस ऍट 0 0, कारण की 0 0 आपलं काम चालू आहे ना. क्लेम एफ ऑफ वाय एक्स इज नॉट कंटिन्युअस ऍट 0 0 खूपच सोपं आहे. काय करतो या केसमध्ये, कंटिन्युटीचे डेफिनेशनचा युज करतो. ओके, एफ ऑ एक्स ऍट 0 0 हा कॅल्क्युलेट केलेला आहे आपण, तो काय आलेला आहे आपला, एफ ऑ एक्स ऍट 0 0 इज इक्वल टू 0 आलाय. आणि नंतर काय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं, नंतर विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं, म्हणजेच काय भेटेल, एफ वाय एक्स, आणि त्याचं लिमिट घ्यायचं 0 0, ते पण काय आलं पाहिजे 0, म्हणजे फंक्शनल लिमिटिंग व्हॅल्यू इज इक्वल्स टू काय, आपलं फंक्शनल व्हॅल्यू येईल जर कंटिन्युअस असेल तर. कंटिन्युअस नसेल तर माहिती की ते दोघं इक्वल्स टू येणार नाही. नाऊ वी विल फाइंड एफ वाय एक्स अँड टेक लिमिट ऍट 0 0. मग एफ गिव्हन आहे आपल्याला एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एफ ऑ एक्स कॅल्क्युलेट करायचं म्हणजे आधी विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावं लागेल, नंतर विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, वाय. मग हे फंक्शन आहे, याचा एफचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं, वरती पण एक्सचं फंक्शन आहे, खाली पण एक्सचं फंक्शन आहे, म्हणून कोणता यू अपॉन व्हीचा रूल यूज होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज. देन याचं डेरिव्हेटिव्ह कसं होईल, 2xy² मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर ॲज इट इज. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स स्क्वेअरचा 2x होऊन जाईल आणि वाय स्क्वेअरचा 0 होऊन जाईल, त्यामुळे तो लिहिलेला नाही, अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. ओके,
नंतर काय केलं मल्टीप्लाय केलं टू एक्स वाय स्क्वेअर ने दोघं ब्रॅकेटला मल्टीप्लाय केलं तर हे येईल, नंतर टू एक्स ने याला मल्टीप्लाय केलं तर हे येईल. मग इथे काय टू एक्स वाय क्यूब इथे मायनस टू एक्स वाय क्यूब आहे, प्लस अँड मायनस टर्म आहे, सो कॅन्सल होऊन जातील टू एक्स वाय रेस टू फोर अपॉन दिस ऍज इट इज. ओके, हा काय आला आपला एफ ऑफ एक्स. आपल्याला ते एफ वाय एक्स एफ ऑफ वाय एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सो एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह, पुन्हा वरती पण वायचं विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय म्हणून वरती पण वायचं फंक्शन आहे, खाली पण वायचं फंक्शन, म्हणजे यु अपॉन वी जरूर दिस टर्म ऍज इट इज. याचा डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय म्हणून वाय रेस टू फोरचा फोर पुढे येईल एट एक्स वाय वाय क्यूब मायनस दिस इज ऍज इट इज. नंतर इथे काय टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि नंतर एक्स स्क्वेअरचा झिरो वाय स्क्वेअरचा टू वाय मल्टीप्लाय केलं दिस. नाव नेक्स्ट व्हॉट, पुन्हा सिम्प्लिफाय केलं ते सगळ्यात आधी बघून घ्या. इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं ब्रॅकेट आहे, इथे पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं ब्रॅकेट आहे आणि खाली पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं ब्रॅकेट आहे. न्युमरेटर मधनं कोण कॉमन निघू शकतं? नंतर काय केलं एट एक्स वाय क्यूब घेतलंय, नंतर हे ऍज इट इज मायनस हा प्रॉडक्ट घेऊन घेतला टू इंटू टू इंटू टू एट हा एक्स ऍज इट इज वाय रेस टू फोर इंटू वाय वाय रेस टू फाईव्ह. बघा इथे एक पॉवर आहे, इथे दोन पॉवर आहे ना, दिस इज वन अँड दिस इज टू, सो वी कॅन टेक आउटसाइड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर रेस टू वन. वन जर बाहेर घेतला तरी इथे फोर मधनं थ्री, म्हणजे एक फॅक्टर कॅन्सल झाल्यानंतर जस्ट काय उरेल थ्री, आणि इथे स्क्वेअर होता तर स्क्वेअर न राहता पॉवर काय उरेल वन. सो एट एक्स वाय क्यूब एक्स क्यूब नंतर काय केलंय एट एक्स वाय क्यूबने या दोघांना मल्टीप्लाय केलंय. ओके, नंतर मायनस एट एक्स वाय रेस टू फाईव्ह अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू थ्री. नंतर बघा ही टर्म आणि ही टर्म काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल, काय उरेल एट एक्स वाय क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू थ्री. हा काय आला आपला एफ ऑफ वाय एक्स. ओके, आता याचं काय घ्यायचं लिमिट झिरो झिरोला घ्यायचंय, लिमिट काय घ्यायचं झिरो झिरोला. मग माहिती आहे जर कंटिन्युटी चेक करायची असेल तर डिफरंट पाथ घेतो आपण, डिफरंट पाथने लिमिट सेम येते का नाही ते बघतो. मग डायरेक्टली मी पाथ घेतो वाय इज इक्वल्स टू एम एक्स, वाय इज इक्वल्स टू एम एक्स घेतोय म्हणून लिमिट एक्सटेंडिंग टू काय असेल तुमचं झिरो, हेन्स लिमिट एक्स वाय टेंडिंग टू झिरो झिरो एफ ऑ एक्स ऍट एक्स वाय हे व्यवस्थित लिहित चला. ओके, स्टेपला मार्क्स असतात, लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो झिरो. मग इथे काय वायची व्हॅल्यू काय पुट करतो एम एक्स, म्हणजे एम क्यूब एक्स क्यूब अपॉन इथे काय एम स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे ना एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर, नंतर एक्स क्यूब काय होऊन जाईल एक्स रेस टू सिक्स. इथे एक्स स्क्वेअर कॉमन निघेल आणि बाहेर निघताना एक्स स्क्वेअरचा क्यूब असेल म्हणजे एक्स रेस टू सिक्स, वरती पण एक्स रेस टू सिक्स खाली पण एक्स रेस टू सिक्स कॅन्सल होऊन जातील, हे टर्म उरेल म्हणजे लिमिट कश एमच्या टर्म मध्ये आलंय, लिमिट लिमिट डिपेंड्स अपॉन एम हेन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट. जर लिमिट एक्झिस्ट होत नसेल तर ते याच्या इक्वल्स टू येईल का आपलं, जर लिमिट एक्झिस्ट होत नाही तर याच्या इक्वल्स टू येणारच नाही ना, म्हणजे कंटिन्युअस आहे का फंक्शन, नाही, म्हणजे एफ ऑ एक्स इज नॉट कंटिन्युअस ऍट झिरो झिरो हे शॉर्ट्स थेरम इज नॉट सॅटिस्फाईड. हे शो करायचं होतं शॉर्ट्स थेरम सॅटिस्फाय होत नसेल तर एफ ऑ एक्स इज नॉट कंटिन्युअस ऍट झिरो झिरो हे शो करायचं होतं आपल्याला. ओके, नाव नेक्स्ट, नाव टू शो यंग्स थेरम इज नॉट सॅटिस्फाईड. यंग्स थेरम सॅटिस्फाईड होत नाही म्हणजे काय, शो करायचं आहे एफ एक्स आणि एफ वाय आर नॉट डिफरन्शिएबल ऍट पॉइंट एबी, एबी इथे कोणता आहे झिरो झिरो. मग आपण काय करायचं एफ एक्स इज नॉट डिफरन्शिएबल शो करून देऊ आणि सिमिलरली म्हणू शकतो की एफ वाय ऑल्सो इज नॉट डिफरन्शिएबल ऍट झिरो झिरो. क्लेम काय मग एफ एक्स आणि एफ वाय आर नॉट डिफरन्शिएबल ऍट झिरो झिरो. ऑन मग काय बाय कॉन्ट्रडिक्शन ने जाऊ, ऑन कॉन्ट्ररी सपोज दॅट एफ एक्स इज डिफरन्शिएबल ऍट झिरो झिरो, जर एफ एक्स डिफरन्शिएबल असेल तर यंग्स थेरम प्रूव्ह करताना आपण एक स्टेप घेतली होती बघा, सबट्रॅक्शन घेतलं होतं आणि हे आलं होतं, नंतर एसआय यूज करून आपण बघत होतो बघा एफच्या ठिकाणी एफच्या ठिकाणी एफ एक्स पुट केला होता, एचच्या ठिकाणी केच्या ठिकाणी एच पुट केला होता, या स्टेप केल्या होत्या ना आपण, आठवतोय तुम्हाला, त्या स्टेपचा यूज केलेला आहे. ही स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, वी यूज इक्वेशन थ्री इन यंग्स थेरम, म्हणजे काय एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी हे लक्षात ठेवायला अडचण येणार. दिस इज इक्वल्स टू व्हॉट एच इंटू
एफ एक्स एट ए बी प्लस के इंटू एफ ओ एट ए बी प्लस एच इंटू फाय प्लस के इंटू साय. लक्षात राहील एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी इज इक्वल्स टू एच इंटू एफ एक्स प्लस के इंटू एफ वाय इज इक्वल्स टू एच इंटू फाय प्लस के इंटू साय. मग बघा आपला काय एफ एक्स इज डिफरन्शिएबल ॲट झिरो झिरो, हे आपल्याला काय शो करायचं एफ एक्स इज नॉट डिफरन्शिएबल ॲट झिरो झिरो. मग आपण काय घेतो बाय कॉन्ट्रडिक्शन, समजा हाय डिफरन्शिएबल ॲट झिरो झिरोला तो डिफरन्शिएबिलिटीची डेफिनेशन सॅटिस्फाय करणार आहे, म्हणजे हे इक्वेशन पण तो काय करणार आहे सॅटिस्फाय करणार आहे. मग इथे काय एफच्या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला, एफच्या ठिकाणी या फॉर्म्युल्यात काय घ्यावं लागेल एफ एक्स घ्यावं लागेल, एफच्या ठिकाणी काय घ्यावं लागेल एफ एक्स. आणि पॉईंट काय आहे झिरो झिरो आहे ना, म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आहे झिरो आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे झिरो आहे, म्हणजे ए इज इक्वल्स टू झिरो आणि बी इज इक्वल्स टू झिरो. म्हणजे इथे काय होईल एफच्या ठिकाणी एफ एक्स घेतल्यानंतर एफ एक्स ए ची व्हॅल्यू झिरो बी ची व्हॅल्यू झिरो एच आणि के उरेल मायनस एफ एक्स झिरो झिरो इज इक्वल्स टू व्हॉट एच, हा एच एफ ठीक आहे इकडे रिप्लेस केला फक्त एफच्या ठिकाणी काय घ्याल एफ एक्स, म्हणून इथे काय झालं एफ डबल एक्स आठवत असेल ना आता, प्लस के एफच्या ठिकाणी काय घ्यायचंय एफ एक्स बट आधी एफ एक्स एक्झिस्ट होईल म्हणून एफ वाय एक्स झिरो झिरो इंटू के दिस इज एच इंटू फाय प्लस के इंटू साय ऍज इट इज ओके. मग आपल्याला माहिती एफ एक्स एच के फाइंड आउट केलेला आहे, आपण फाइंड आउट केलेला आहे का बघा, हा एफ एक्स एक्स वाय ना आपल्याकडे, मग इथे एफ एक्स एच के फाइंड आउट करायचा असेल तर एक्स या ठिकाणी काय पुट करायचा एच, वायच्या ठिकाणी काय पुट करायचा के, आणि याच्यावर आपल्याला एफ एक्स एच के भेटेल. मग तो काय आला आहे टू एच के रेस टू फोर अपॉन ए स्क्वेअर प्लस के स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू फोर, का कारण की हे कॅल्क्युलेट करायचं आहे ना आपल्याला ओके, हे कॅल्क्युलेट करा आणि एफ एक्स झिरो झिरो कॅल्क्युलेट केलेला आहे तो काय आलेला आपल्याकडे झिरो आलेला आहे, केला आहे ना की ते पण दाखवावं लागेल केलेला आहे ठीक आहे, तो काय आहे झिरो आहे. नंतर एफ एक्स झिरो झिरो एफ एक्स एफ ऑफ डबल एक्स ऍट झिरो झिरो तो पण कॅल्क्युलेट केलेला आहे, तो काय आलेला आहे आपला झिरो आलेला आहे. त्यानंतर एफ ऑ एक्स झिरो झिरो कॅल्क्युलेट केलेला आहे दाखवलं होतं ना, कारण की पहिली केस तेच होती एफ ऑ एफ एक्स वाय ऍट झिरो झिरो इज इक्वल्स टू एफ ऑ एक्स ऍट झिरो झिरो शो करायचं होतं आणि हा पण काय आला होता झिरो आलेला होता. उरलं काय मग एच इंटू फाय प्लस के इंटू साय, हे उरलेलं आहे आपल्याकडे वेअर फाय अँड साय बोथ टेन्स टू झिरो झिरो ऍज एच कॉमा टे के टेंडिंग टेन्स टू झिरो झिरो. आता बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे ओके, आपल्याकडे फाय आणि साय टेन्स टू झिरो झिरो असेल, झिरो झिरोला जाते ऍज एच के टेंडिंग टू झिरो झिरो, डिफरन्शिएबिलिटीच्या डेफिनेशन पासून हे सेंटेन्स रिपीट होतंय ओके. नाऊ पुढचा पार्ट इम्पॉर्टंट आहे ओके, नाऊ एच इज इक्वल्स टू पी कॉस थिटा पुट करायचं आणि के इज इक्वल्स टू पी साईन थिटा, दोघ ठिकाणी पी ए कॉस थिटा आणि साईन थिटा पुट करायचं ओके आपल्याला. सो काय होईल मग आपल्याकडे मग टू एच के रेस टू फोर आहे ना इथे, इथे पुट करायचं ओके एच इज इक्वल्स टू पी कॉस थिटा आणि के इज इक्वल्स टू पी साईन थिटा. लक्षात ठेवायचं नाही असं व्यवस्थित, जर तुम्ही पार्ट्स मध्ये जर कन्वर्ट करून जर मोठा प्रॉब्लेम सॉल्व करत असाल तर इझिली सॉल्व होईल. जसं तीन पार्ट्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे एफ एक्स वाय ॲट झिरो झिरो इज इक्वल्स टू एफ वाय एक्स ॲट झिरो झिरो, त्याच्यानंतर श्वास थेरम, मग श्वास थेरम मध्ये काय कंटिन्युटी व्हेरीफाय होत नाही, मग कंटिन्युटीसाठी काय करतो आपण लिमिटिंग व्हॅल्यू इज इक्वल्स टू फंक्शनल व्हॅल्यू, मग एफ एक्स एफ वाय एक्स फाइंड आउट केले ते इक्वल टू नाही ते शो केलं, नंतर काय एंग्स थेरमसाठी काय एफ एक्स आणि एफ वाय एक्झिस्ट होत नाही हे शो करावं लागणार आहे आपल्याला. मग आपण काय गेलो बाय कॉन्ट्रडिक्शनने गेलो, एफ एक्स एक्झिस्ट होत असेल तर याचा युज केला आहे, नंतर एफच्या ठिकाणी एफ एक्स ए आणि बीच्या ठिकाणी झिरो झिरो रिप्लेस केलेले, नंतर एचच्या ठिकाणी पी कॉस थिटा आणि केच्या ठिकाणी पी साईन थिटा रिप्लेस केलेले, या पद्धतीने इथे काय येईल एच फाय होतं म्हणजे पी कॉस थिटा फाय प्लस पी साईन थिटा साईल ओके. नाउ व्हॉट इथे टू पी आणि इथे पी रेस टू फोर होईल ना सेपरेट केल्यानंतर, म्हणजे पी रेस टू फाईव्ह साईन साईन रेस टू फोर थिटा कॉस थिटा ॲज इट इज, इथे काय होऊन जाईल पी
स्क्वेअर पी स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर कॉमन गेला आणि ब्रॅकेटमध्ये बाहेर येताना पी स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे पी रेस टू फोर आणि ब्रॅकेटमध्ये काय होईल कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा तो काय असतो वन आणि वनचा स्क्वेअर काय वन आणि इथे काय पी कॉमन काढलेला आहे आपण पी कॉमन काढल्यानंतर काय होईल कॉस थिटा फाय प्लस साइन थिटा साय पी इथे पाठवला पी रेस टू फाईव्ह झाला पी कुठे पाठवलं न्युमरेटरवर डिनॉमिनेटरला पी रेस टू फाईव्ह आणि वरती न्युमरेटरला पी रेस टू फाईव्ह आहेच ते दोघं काय झाले कॅन्सल झाले म्हणजे काय उरले टू साईन रेस टू फोर थिटा इंटू कॉस थिटा इथे काय फाय कॉस थिटा प्लस साय थाईन साईन थिटा ओके ऍज एच के टेंडिंग टू झिरो झिरो फाय साय टेन कुठे जात आहे झिरोकडे जात आहे म्हणजे एच के झिरो झिरो लिमिट अप्लाय केलं ओके एच के टेंडिंग टू झिरो झिरो फाय आणि साय कुठे जाणार आहे झिरोला जाणार आहेत म्हणजे हा पण झिरो असेल हा पण झिरो असेल म्हणजे राईट हँड साईड काय झाली आहे झिरो झाली म्हणजेच काय उरलंय वी गेट टू साईन रेस टू फोर थिटा इन टू कॉस थिटा इज इक्वल्स टू झिरो बट इथे लक्षात घ्या हा जो थिटा आहे तो अर्बिटररी आहे ना आपल्याकडे म्हणजे तो कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो मग प्रत्येक केसमध्ये का झिरोच असेल का नसणार आहे ना जसं साईन फोर्टी फाईव्ह घ्या थिटा इज इक्वल्स टू फोर्टी फाईव्ह घ्या साईन फोर्टी फाईव्ह आणि कॉस फोर्टी फाईव्ह काय असतं वन अपॉन रूट टू म्हणजे याची पण काहीतरी व्हॅल्यू असेल याची पण काहीतरी व्हॅल्यू असेल दोघं ऍट ए टाइम झिरो असतील का नाही म्हणजे हे विच इज नॉट पॉसिबल ऍज थिटा इज अर्बिट्ररी म्हणजे थिटाची व्हॅल्यू चेंज झाली तरी ही लेफ्ट हँड साईड पण चेंज होणार आहे ऑलवेज झिरो भेटणार नाही म्हणजे हा काय अर्थ आपला कॉन्ट्राडिक्शन भेटलेला आहे म्हणजे आपण जे ऍझ्युम केलेलं तर एपेक्स डिफरन्शिएबल आहे तर ते काय असणार आहे रॉंग असणार आहे हेन्स एपेक्स इज नॉट डिफरन्शिएबल ऍट झिरो झिरो सिमिलरली वी कॅन शो दॅट एफ इज नॉट डिफरन्शिएबल ऍट झिरो झिरो हेन्स यंग्स थेरम इज नॉट सॅटिस्फाईड खूपच इझी प्रॉब्लेम आहे आठ मार्क्सला विचारला जाऊ शकतो यंग्स थेरम आणि स्कॉस थेरम पैकी एक थेरम तर फिक्स असणार आहे प्रॉब्लेम पण त्याच्यावरचे फिक्स असणार आहे त्यामुळे खूपच सोपा प्रॉब्लेम आहे फक्त स्टेप बाय स्टेप जायचं आहे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही डायरेक्टली काय करू शकता कॉस थेरम मध्ये मग कंटिन्युटी सॅटिस्फाय होत नाही ते तुम्हाला इझिली दाखवू शकतात यंग्स थेरम मध्ये हे इम्पॉर्टंट आहे फक्त हे इम्पॉर्टंट असल्यानंतर आणि फक्त एच इज इक्वल्स टू पी कॉस थिटा आणि के इज इक्वल्स टू पी साईन थिटा हे पुट केल्यानंतर डायरेक्टली तुमचा प्रॉब्लेम काय होतोय सॉल्व्ह होतोय नेक्स्ट बघा सेकंड प्रॉब्लेम शो दॅट दी फंक्शन एपेक्स वाय हे फंक्शन गिव्हन आहे डज नॉट सॅटिस्फाय दी कंडिशन ऑफ स्कॉस थेरम स्कॉस थेरम अँड आपल्याला काय दाखवायचं एपेक्स वाय ॲट झिरो झिरो इज नॉट इक्वल्स टू एफ वाय एक्स ॲट झिरो झिरो म्हणजे काय स्कॉस थेरमची कंडिशन सॅटिस्फाय होत नाही हे दाखवायचे ते तर आताच दाखवलेले सेम त्याच वेने जायचं आहे आपल्याला स्कॉस थेरम व्हेरीफाय होत नाही म्हणजे काय कंटिन्युटी व्हेरीफाय होत नाही एफ ऑ एक्स इज नॉट कंटिन्युअस ऍट झिरो झिरो हे शो करायचं आणि हे शो करायचं बट हा प्रॉब्लेम आपण या आधी सॉल्व्ह केलेला आहे आणि हे पण शो केलेले एफ एक्स वाय ऍट झिरो झिरो इज नॉट इक्वल्स टू एफ ऑ एक्स ऍट झिरो झिरो त्या प्रॉब्लेम मध्ये एफ एक्स वाय ऍट झिरो झिरो वन भेटलेला आहे आणि एफ ऑ एक्स ऍट झिरो झिरो काय भेटलेलं आहे आपल्याला मायनस वन सो हा तुमचा होमवर्क असेल तुम्ही स्वतः प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करा त्यानंतर आपल्याला काय दाखवायचं स्कॉस थेरम इज नॉट सॅटिस्फाईड Now to show Schwarz theorem is not satisfied, we have to show that f of x is not continuous at 0, 0. मग f of x at 0, 0 काय आपल्याकडे मायनस वन मायनस वन आहे ना आपल्याकडे सो मायनस वन आता जर f of x कॅल्क्युलेट केलं आणि जर लिमिट लावलं त्याला एक्स वाय टेंडिंग टू झिरो झिरो तर आपल्याला ते याच्या इक्वल्स टू आलं तर फंक्शन f of x काय होऊन जाईल कंटिन्युअस आता नॉट कंटिन्युअस दाखवायचं म्हणजे काय याचा f of x at 0, 0 ला लिमिट यूज केल्यानंतर ते मायनस वन बरोबर येणार नाही ठीक आहे वाय वाय इज इक्वल्स टू एम एक्स पाच सिलेक्ट करतो लक्षात असेलच हा काय तुमच्याकडे एफ एफ वरनं काय घेतला आपण एफ वरनं काय एफ एक्स फाइंड आउट करायचं आहे म्हणजे काय इथे यू अपॉन व्ही चा रूल यूज करायचा आहे तुम्हाला देन तुम्ही एफ ऑ एक्स याचा हा काय आलेला आहे तुमचा एफ एक्स आलेला आहे हा किती एफ आय ठीक आहे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या एफ एक्स नंतर एफ वाय एक्स तुम्ही कॅल्क्युलेट करा तो डायरेक्टली आन्सर आहे तुमचं एफ वाय एक्स ॲट एक्स वाय इज इक्वल्स टू हे आलेले ओके मग बघा याचं काय घ्यायचं लिमिट ॲट एक्स वाय टेंडिंग टू झिरो झिरो घ्यायचं ओके लिमिट एक्स वाय टेंडिंग टू झिरो झिरो एफ एक्स वाय मग पाथ काय घेतलाय मी वाय इज इक्वल्स टू एम एक्स
लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो म्हणजे एक्स रेस टू सिक्स नाईन एक्स रेस टू फोर एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस नाईन एक्स रेस टू फोर एम स्क्वेअर एक्स एम रेस टू फोर एक्स रेस टू फोर मायनस एम रेस टू सिक्स एक्स रेस टू सिक्स अपॉन इथे काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स रेस एक्स स्क्वेअर कॉमन निघेल आणि एक्स स्क्वेअर कॉमन निघाल्यानंतर एक्स रेस एक्स स्क्वेअरचा काय पॉवर थ्री म्हणजे एक्स रेस टू सिक्स मग प्रत्येक टर्म मध्ये काय एक्स रेस टू सिक्स आहे आपल्याकडे ओके मग एक्स रेस टू सिक्स वरून कॉमन काढला खाली पण एक्स रेस टू सिक्स आहे दोघं काय होतील कॅन्सल म्हणजे टोटली डिपेंड ऑन काय होऊन जाईल एम होऊन जाईल विच डिपेंड्स अपॉन एम हेन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट लिमिट डज नॉट एक्झिस्ट हेन्स लिमिटिंग व्हॅल्यू इज नॉट इक्वल्स टू फंक्शनल व्हॅल्यू हे काय होती आपली मायनस वन होती ना आणि हे तर एक्झिस्ट होत नाही म्हणजे एफ ऑ एक्स कंटिन्युअस होईल काय ऍट झिरो झिरोला नाही हेन्स द कंडिशन ऑफ शॉर्ट्स थेरम आर नॉट सॅटिस्फाईड अशा पद्धतीने प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इझिली या चॅप्टरच्या आउट ऑफ मार्क्स भेटतील जे काही 25 असतील 30 असतील ओके सो व्यवस्थित प्रिपेअर करा अजून एक दोन लेक्चरमध्ये हे चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल आणि एक्झामच्या दृष्टीने पण प्रिपरेशन करत राहा थँक्यू